सुप्रीम कोर्टाने दोन वेळा निकाल दिल्यानंतर शासनाचा काय करणार? आता जे काही जो अवॉर्ड जो आहे तो जाहीर झालेला आहे, त्यानुसार आणखीन काय करता येईल ते आपण पाहू. परंतु एक आहे की आता पुढे काम करायला मोकळी झालेली आहे ती जागा, आणि मुख्यमंत्री शिंदे असतील किंवा फडणवीस असतील उपमुख्यमंत्री, आणि विशेषतः अजित दादा पवार असतात तिथले पालकमंत्रीसुद्धा आहे, तर त्यांनी जे आहे या त्या तिथं जी आमची जी इच्छा आहे की मुलींची शाळा आणि त्याला नाव द्यावं सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा असं नाव देऊन एक उत्तम अशी शाळा तिथे निर्माण करावी, आणि सावित्रीबाई फुलांचा एक छोटा पुतळा वगैरे जे आहे आणि म्युरल्स वगैरे असं ते स्मारक करावं. नुसतंच पुतळा करण्याऐवजी खरोखरच एक मुलींची आदर्श शाळा निर्माण करावे. आता त्यासाठी जे आहेत मी अजितदादांना परत भेटलो, त्यांनी पण चौकशी केली कुठे पैशाची कुठे कमी आहे अडचण आहे. त्यांनी कलेक्टर महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सुद्धा विचारणा केली आणि त्या पद्धतीनं ते या सगळ्यांची जे आहे ते मांडणी ते व्यवस्थित करत आहेत. इतक्या वर्षामध्ये आपण स्मारक किंवा मुलींची जी स्कूल आहे त्या असं आहे ना की महानगरपालिकेने अगोदरच काम सुरू केलेलं आहे. वेगवेगळे डिझाईन्स त्याने वेगवेगळ्या आर्किटेक्ट्सकडून मागितलेले आहेत. आता ते डिझाईन्ससुद्धा आमच्याकडे शासनाकडे सगळीकडे येतील आणि त्यातलं एक डिझाईन पाहून कामाला सुरुवात करता येईल. शाळा असल्यामुळे त्याला ज्यादा FSI देता येईल किंवा बांधकामातले काही रूल्स असतील ते सुद्धा सैल करता येतील, आणि लवकरात लवकर ही शाळा जी आहे निर्माण होईल. लवकरात लवकर करताना टाईम बॉन्ड वगैरे जे आहे असं नाही मला सांगता येणार, कारण आता पूर्णपणे जे आहे महानगरपालिका आणि शासन आता आपल्या हातात हा सगळा एक सगळं काम आहे. कारण हायकोर्ट कोर्टमध्ये जे आहे किती काही वेळा वेळ लागतो त्याच्याबद्दल आपल्याला काही सांगता येत नाही, पण आमचं सतत लक्ष राहणार आहे. कदाचित 10 तारखेला मी पुण्याला जाणार आहे, त्यावेळेलासुद्धा त्या सगळ्याचा पुन्हा आढावा घेणार आहे.